वारकरी संप्रदायामध्ये अशी आख्यायिका आहे की तुकोबांच्या गाथा या इंद्रायणीमध्ये बुडल्यावर महाशीर मासा म्हणजेच देव मासा वर आला. ही काय आख्यायिका आहे याबद्दल जाणून घेतलंय पर्यावरण प्रेमी सोमनाथ बाबा मुजगुडे यांच्याकडून आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. आपण आहोत जगद्गुरु संत तुकाराम यांच्या देहूनगरीमध्ये. याच देहूनगरीमध्ये तुकाराम महाराजांनी अनिष्ट रूढी परंपरा जातीपातीच्या विनती याविरोधात बंड पुकारलं होतं, आंदोलन त्यांनी त्यावेळी केलं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं देखील म्हटलं. त्यात त्यांना हेच सांगणं होतं की आपली झाडं जपा, आपला निसर्ग जपा, त्याचबरोबर आपले नदी संपदा जी आहे आपली ती तो आपला खजिना आहे, तीच आपल्याला जगवते तगवते, ती जपा आणि त्यातले जलचर देखील जपा. हेच करण्याचं काम करत आहेत. आपल्याबरोबर आहेत नमामी इंद्रायणी या विषयाला घेऊन काम करणारे आबा. आबा, मला आपल्याला विचारायचं आहे की थोड्यापूर्वी आपण बघितलं की तुम्ही खाणं टाकत होता आणि भराभर मासे जे आहेत ते वरती येत होते, तो मासा नेमका कोणता आणि त्याचा या नगरीशी कसा संबंध आहे? खरं तर श्री क्षेत्र देहूनगरीमध्ये आपण जो पाहिला तर आनंद डोह मास, त्याला मासेचा डोह असं म्हटलं जाते. आणि महाशीर हा मासा हा संपूर्ण आपल्या भारतामध्ये एक तर देहूच्या इंद्रायणीच्या डोहामध्ये किंवा ऋषिकेशला गेलं तर त्या गंगेच्या डोहामध्ये पाहायला भेटतो. हा महाशीर मासा किमान 250 किलोपर्यंत होतो, एवढा मोठा. आपण आहोत जगद्गुरु संत तुकाराम यांच्या देहूनगरीमध्ये. याच देहूनगरीमध्ये तुकाराम महाराजांनी अनिष्ट रूढी परंपरा जातीपातीच्या विनती याविरोधात बंड पुकारलं होतं, आंदोलन त्यांनी त्यावेळी केलं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं देखील म्हटलं. त्यात त्यांना हेच सांगणं होतं की आपली झाडं जपा, आपला निसर्ग जपा, त्याचबरोबर आपले नदी संपदा जी आहे आपली तो आपला खजिना आहे, तीच आपल्याला जगवते तगवते, ती जपा आणि त्यातले जलचर देखील जपा. हेच करण्याचं काम करतायत. आपल्याबरोबर आहेत नमामी इंद्रायणी या विषयाला घेऊन काम करणारे आबा. आबा, मला आपल्याला विचारायचं आहे की थोड्यापूर्वी आपण बघितलं की तुम्ही खाणं टाकत होता आणि भराभर मासे जे आहेत ते वरती येत होते, तो मासा नेमका कोणता आणि त्याचा या नगरीशी कसा संबंध आहे? खरं तर श्री क्षेत्र देहूनगरीमध्ये आपण जो पाहिला तर आनंद डोह मास, त्याला मासेचा डोह असं म्हटलं जाते. आणि महाशीर हा मासा हा संपूर्ण आपल्या भारतामध्ये एक तर देहूच्या इंद्रायणीच्या डोहामध्ये किंवा ऋषिकेशला गेलं तर त्या गंगेच्या डोहामध्ये पाहायला भेटतो. हा महाशीर मासा किमान 250 किलोपर्यंत होतो, एवढा मोठा मासा होतो. पूर्वी आमच्या देहूच्या डोहामध्ये खूप मोठे मासे होते, हादसा झाला 88 साला 88 89 ला, ते मासे मेले भरपूर. आणि त्यावेळी देहूकरांनी तो माशाचा दोन्ही तीरावरची चित्या जशी माणसानं जाळतात तसं माशांची चित्र जाळून ते मासे नामशेष झाले होते. परंतु देहूमध्ये आम्ही पुन्हा एकदा फ्रेंड्स ऑफ नेचर तळेगाव या संस्थेनं केंद्र सरकारच्या मदतीनं हे माशाचे बी सोडले आणि त्याचं संवर्धनाचं काम आमच्या देहूनगरीमध्ये चालू आहे. माशीर माशेबद्दल जे आपण सांगताय, तुकोबांच्या जीवन प्रवासात याचे काही दाखले देखील सापडतात, बरोबर ना? ते काय पूर्वी अनेक कीर्तनकार आता सुद्धा आपल्या दाखले देहूचा मासा पंढरपूरला जातो कायचा. पूर्वी कोणत्या प्रकारचे बंधारे या नदीला नव्हते, जे आपल्या इंद्रायणी असेल, पवना असेल, मुळा असेल, या सर्व नद्या चंद्रभागेला भेटतात. तर देहूतील मासा हा इंद्रायणीतून हा जो मासा आहे हा यात्रा एकादशीच्या टायमाला पंढरपूरला जायचा आणि पुन्हा देहूमध्ये यायचा अशी आख्यायिका काही कीर्तनकार आजही आपल्याला त्यांच्या कीर्तनामध्ये सांगताना दिसत आहेत. आणि म्हणून काळाची गरज म्हणून हा महाशीर मासा संवर्धन करणं हे आपल्याला गरज. आणि हा मासा पुन्हा या ठिकाणी असावा किंवा तो पुनरुज्जीवित व्हावा, त्याचं संवर्धन व्हावं, या दृष्टीने तुम्ही नेमकं काय केलं होतं? आता आपण गेले 7-8 वर्ष फ्रेंड्स ऑफ नेचरच्या मदतीनं या ठिकाणी मासेमारीला देहूमध्ये बंदी आहे, त्याच्यामुळे आता माशांचं संवर्धन झाले. देहूमध्ये आज 1.5 ते 2 लाख महाशीर मासा आपल्याकडे आता उपलब्ध आहे. आपण जर उघड्या डोळ्याने बोटीतून गेलो किंवा पुला उभं राहिलो तर त्या माशाचं सहदर्शन पाहायला मिळतं. सर्व नद्या मृत झाल्यात, इंद्रायणीला वाचवायचे, सर्व नद्यांना वाचवायचे, तीर्थस्वरूप करायचे, म्हणून राहिलेल्या आयुष्यामध्ये नदी वाचवा, जीवन वाचवा, हा संदेश आपल्याला वारकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. तुकोबांनी हे सगळं सांगितलंय, त्यांच्या अभंगांमधनं ते व्यक्त झाले, त्यांनी त्यावेळी त्यांनी सांगून ठेवलंय
जे आज खरं तर आपण त्याचा ऱ्हास होताना बघतो, आपल्या नैसर्गिक संपदेचा, आपल्या नद्यांचा ऱ्हास होताना बघतोय. तट जी आहे ती छोटी केली जात आहेत, मग अचानक पूर येणं किंवा त्यातले जलचर जे ते देखील त्याच्या जाती नष्ट होणं, असे सगळे जे काही प्रकार होत आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने देहूनगरी तुकोबांनी जे सांगितलं त्यांच्या अभंगांमधनं, त्याचं प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरण आबा यांच्यासारखे कार्यकर्ते करतात. आबा, या वारीच्या प्रवासात, वारीच्या टप्प्यावर तुम्ही भेटलात आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला ह्या गोष्टी पुन्हा एकदा समजून घेता आल्या, आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत.